जेहि सुमिरत सिद्धि होइ, जेहि सुमिरत सिद्धि होइ, गणनायक करि वर वदना, जेहि सुमिरत सिद्धि जिथे या स्टेजवर परफॉर्म करतोय दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ या सगळ्यांचे खूप खूप मोठे ऋण आहे माझ्यावरती. म्हणजे मी ज्या वेळेला BCS केलं त्याच्यानंतर मी स्वतंत्र व्यवसाय करायचं ठरवलं होतं आणि त्यावेळेला आज त्यातले काही मित्र इथे मला दिसतायत बसलेले. तर मी म्युझिक जस्ट सुरुवात केली होती आणि माझ्याकडे भांडवल नव्हतं. त्यावेळेला माझ्या मदतीला धावून आली होती ती सुवर्णयुग सहकारी बँक आणि त्यांनी खूप मला हातभार दिला. तिथनं मला गोष्टी पुढे गेल्या, वाढत गेल्या. खूप सपोर्ट ह्या मित्रांचा मला झाला होता. त्यांच्याबद्दल खूप मी ऋणी आहे. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. बिंदास पे धडक कुठेही दे धडक, कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा. वाटे हात मे असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग. दिवाना डोक्यामध्ये वाहत ती या घंटी कंटना.
जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वार्षिक सांगीतिक कार्यक्रमामध्ये आज आम्हाला संधी मिळाली इथे परफॉर्म करायला. हे खूप भाग्याचं लक्षण समजतो आम्ही. आमची सगळी पुण्यानंत झालेली डेव्हलपमेंट आहे. पुण्यात आम्ही घडलो वाढलो आणि तिथेच आज एवढ्या मोठ्या रंगमंचावर एवढ्या चांगल्या कार्यक्रमात रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत आज आम्हाला हा कार्यक्रम करायला मिळाला. खूप खूप छान आनंद वाटला आणि रसिकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. कलेची आणि बुद्धीची देवता गणपती आणि गणपतींचा गणपती तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्याच्या दरबारामध्ये मला आणि विश्वजितला आणि माझ्या सर्व कलाकारांना इथे परफॉर्म करण्याची आज संधी मिळाली आणि 125 वर्ष पूर्ण होत आहेत आज याला. मला असं वाटतं की जी म्युझिकल मेजवानी या वेळेला या वर्षी ठेवली, 43 पेक्षा जास्त कार्यक्रम, जास्त कलाकार इथे परफॉर्म करत आहेत आणि जागतिक कीर्तीचे सगळे कलाकार इथे परफॉर्म करत आहेत. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी आणि उत्तरोत्तर ह्या गोष्टी अशाच पुढे वाढत जातील आणि गणेशाची ही कृपा सर्व कलाकारांवरती अशीच होत राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी आर्या आंबेकर. आज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ह्या ट्रस्टला 125 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने हा जो सोहळा पार पडतो आहे त्याच्यात आज अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्टमध्ये मला गायची संधी मिळाली. मला खूप खूप छान वाटतं आहे आणि मी पुण्याची राहणारी आहे त्यामुळे निश्चितच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराशी माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि लहानपणापासून जे कुठलं चांगलं कार्य मी करायला घेते, म्हणजे माझी 10वीची परीक्षा असो, 12वीची परीक्षा असो किंवा सारे गमप, ती सध्या काय करते, हे ह्या सगळ्या माझ्या चांगल्या आयुष्यातल्या गोष्टी ह्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या या गणपतीच्या दर्शनाने झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच आठवणी माझ्या खूप छान आहेत ह्याच्या ह्या मंदिराशी आणि त्या ट्रस्टला आज 125 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने मला इथे गायला मिळालं. मला खूप छान वाटतं आहे आणि बाप्पाचा हा मला आशीर्वाद मिळाला आहे असं मी समजते. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया, कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ह्या इतक्या उत्तुंग अशी 125 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की पुण्यातली ही परंपरा इतकी वर्ष जपली गेली आहे आणि अनेकांना आनंद मिळाला आहे, अनेकांना आशीर्वाद मिळाले आहेत गणरायाचे आणि दरवर्षी ही भाविकांची गर्दी आणि निष्ठा त्याप्रती वाढतच आहे आणि आम्हीसुद्धा गणपतीच्या चरणी सर्वजण हीच प्रार्थना करतो आहे की श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं जे सामाजिक कामसुद्धा दरवर्षी चालू असतं ते असंच चालत राहावं आणि अनेकांना त्याचा जो उपयुक्त असा लाभ होतो तो होत राहावा. बाप्पाचे आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असावेत. हा जो महोत्सव होतो आहे अतिशय अप्रतिम असे कलागुणांची लोकांपर्यंत कलागुणांना पोचवण्याचं हे काम होत आहे. आम्हीही आज त्याचा एक भाग होतो. आजचा एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. मी सर्व ट्रस्टच्या सर्व मान्यवरांना ह्याचे धन्यवाद देतो. नमस्कार, मी रोहित श्याम राऊत आणि आपल्या या ट्रस्टला 125 वर्ष पूर्ण झाली आहेत. खूप मजा आणि खूप खूप आनंद होतो आहे. आज आम्ही हा जो कार्यक्रम केला तो करूनही बाप्पांच्या चरणी खूप मजा आली आणि बाप्पांचे आशीर्वाद जसे आमच्या सर्वांच्या पाठीशी असतात तसेच ते कायम राहतील अशी आशा आहे, कारण बाप्पा कधी कोणाला नाही म्हणत नाही. आणि माझी बाप्पाची आठवण सांगायची झाली तर एका राज्यस्तरीय महोत्सवामध्ये मी गात असताना अष्टविनायक मंदिर होतं आणि त्या अष्टविनायकाला मी म्हटलं होतं की बाबा आता तुझ्या चरणी गायलो, आता मुंबईच्या आणि पुण्याच्या सिद्धिविनायक आणि दगडूशेठच्या चरणी मला गायची इच्छा आहे. सो तीही इच्छा बाप्पाने पूर्ण केली. सो आय एम रिअली हॅपी आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टला शतकोत्तर महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी दीप्ती भागवत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं आज गणेश कला क्रीडाच्या या रंगमंचावरती अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट या कार्यक्रमात आम्हा कलाकारांना आमची कला इथे सादर करता आली. निवेदिका म्हणून या कार्यक्रमाचा एक भाग होते मी आणि खरंच खूप आनंद होतो आहे. या मंचावरती आपली कला सादर करायला मिळणं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारासाठीचा एक खूप मोठा आशीर्वाद आहे. गणपती बाप्पाचे आशीर्वाद आम्हा प्रत्येकावरती राहू देत आणि तुम्हा प्रत्येकाचंही आयुष्य आनंदाने चैतन्याने भरून जाऊ दे अशा सदिच्छा व्यक्त करते. गणपती बाप्पा मोरया.